महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे ही प्रगती कशावरून मोजली जाते तर इथलं शिक्षण आरोग्य सुविधांसारख्या इतर पायाभूत सुविधांची स्थिती यामध्ये महत्वाची मानली जाते आणि आता तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला असून आपण पहिल्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर गेलोय प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान राबवून देशातील पहिल्या तीन राज्यांमध्ये स्थान मिळवलेला महाराष्ट्र सध्या अत्यंत बिकट परिस्थितीत आहे केंद्र सरकारने जाहीर के सत्र दोन हजार एकवीस बावीससाठी साठी कामगिरी वर्गवारी निर्देशांक म्हणजेच परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स टू पॉईंट झिरो या अहवालात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर आलाय तर जिल्हानिहाय जाहीर झालेल्या शिक्षण निर्देशकात बहुतांश जिल्ह्यांची शैक्षणिक पडझड झाल्याचं समोर आले नुकताच केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जिल्ह्यांमधील शालेय शिक्षण व्यवस्थेची कामगिरी निहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशकांचा अहवाल जारी केला हा अहवाल दोन हजार वीस एकवीस आणि दोन हजार एकवीस बावीस या वर्षांसाठी एकत्रितपणे करण्यात आलाय राज्याच्या शालेय शिक्षण दर्जामध्ये झालेली ही घसरण पाहता यावरून स्पष्ट होतं की आपली शिक्षण व्यवस्था धोक्यात आहे नक्की या अहवालात काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्याची शिक्षण व्यवस्था ही सातत्याने पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती मात्र आता ती थेट सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी केवळ चारच जिल्ह्यांना सुपेरियर श्रेणीत स्थान मिळाले तरी तर सर्व जिल्हे केवळ चांगल्या श्रेणीपर्यंत पोहोचलेत महाराष्ट्राला या सर्वेक्षणात एक हजारपैकी फक्त पाचशे त्र्याऐंशी गुण मिळालेत पण कोणत्याही जिल्ह्याला दक्ष आणि उत्कृष्ट या दोन श्रेणी प्राप्त करता आल्या नाहीत पी जी आय कशाच्या आधारे होते हे देखील पाहूयात विविध राज्यांचा पी जी आय जाहीर करताना एक हजार गुणांसाठी एकंदर त्र्याहत्तर निकषांवर आधारित मूल्यमापन केलं जातं तर जिल्ह्याचा पी जी आय ठरवताना एकंदर सहाशे गुणांसाठी त्र्याऐंशी निकषांवर आधारित मूल्यमापन केलं जातं या अहवालानुसार दोन हजार एक वीस एकवीस या वर्षामध्ये राज्यातील सातारा सिंधुदुर्ग बीड रत्नागिरी आणि पुणे या जिल्ह्यांना अतिउत्तम श्रेणी मिळाली आहे तर दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये सातारा मुंबई कोल्हापूर आणि नाशिक या चारच जिल्ह्यांना अतिउत्तम श्रेणी मिळवता आली आहे हा संपूर्ण रिपोर्ट जर आपण पाहिला तर आपल्या हेच लक्षात येतं की सध्या महाराष्ट्राची शिक्षण क्षेत्रातली प्रगती ही वाढण्यापेक्षा घसरताना दिसतीये आणि ही गोष्ट अतिशय चिंताजनक आहे याकडे राज्याच्या सर्व पक्षीय नेत्यांचे लक्ष का जात नाही पण त्यांना राजकारण करण्यातून वेळ मिळाला तर त्यांचं लक्ष याकडे जाईल परंतु ही गोष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर नेते यांनी गांभीर्यानं घ्यायला हवी तुम्हाला शालेय शिक्षण व्यवस्थेत घसरलेल्या दर्जाविषयी काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब किंवा फेसबुकवर आपण जिथं हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद